विश्वजित कदमांचा मुहूर्त कधी लागणार? विश्वजित कमळाबाईंच्या बाहुपाशात जाणार का? अकरावी बारावी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, JEE, CET अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. काँग्रेसचे नेते पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम काल विधान भवनाच्या आवारात देवेंद्र फडणवीसांना भेटले. चालता चालताच्या या भेटीत देवेंद्र फडणवीस विश्वजित कदमांना उद्देशून म्हणाले की विश्वजित थांब, तुझा मुहूर्त लवकरच लावतो. फडणवीसांच्या या वाक्यानं चर्चेला उधाण आलंय. विश्वजित कदमांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त लावायचा आहे की ईडीच्या चौकशीचा? नक्की विश्वजित कदमांचा कुठला मुहूर्त फडणवीसांनी काढून ठेवलाय? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लोकमतच्या एका कार्यक्रमात फडणवीसांनी विश्वजित कदमांना भाजप प्रवेशाची ऑफर केली होती. तेव्हा विश्वजित कदमांनी दादा रक्तात काँग्रेस आहे असं बाणेदार उत्तर दिलं होतं. त्यामुळे आमच्याकडनं ऑफर आहे. दादा ऑफरसाठी मनापासून धन्यवाद, पण रक्तात काँग्रेस आहे, काँग्रेस कधी सोडणार नाही. विश्वजित कदमांच्या या उत्तराचीही चांगलीच चर्चा झाली. त्याच पार्श्वभूमीवर विखे पाटील पिता पुत्र कमळाबाईच्या जाळ्यात अडकले होते. गेल्या काही दिवसांपासून विश्वजित कदमांच्या भाजप प्रवेशाचीही चर्चा सुरू आहे. ते भाजपात जाणार आहेत, त्यांच्या आणि सासरे अविनाश भोसले यांच्या अडचणी आहेत, त्या सोडवायच्या असतील तर विश्वजित कदमांना भाजपात जावं लागेल असं बोललं जात आहे. काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण भाजपवासी झाले. दुसऱ्या लॉटमध्ये म्हणजे दुसऱ्या मुहूर्तावर विश्वजित कदमही भाजपात जाणार आहेत का असा प्रश्न पुन्हा समोर आलाय. फडणवीसांच्या कालच्या वक्तव्यानं चर्चेला पुन्हा जोर आलाय. फक्त प्रश्न इतकाच आहे की फडणवीस काकांनी विश्वजितची कुठली कुंडली पाहिली आहे आणि कुठला मुहूर्त काढला आहे, भाजप प्रवेशाचा की ईडी कारवाईचा?